जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत की प्लांट नर्सरीचा बिझनेस आपण स्टार्ट करून लाखो रुपयांपर्यंत इन्कम ही जनरेट करू शकता। तर हा बिझनेस आपल्याला करायचा असेल तर आपल्याकडे शासकीय परवाना असणे बंधनकारक आहे। तर आपण हे लायसन्स ऑनलाईन आपल्या मोबाईलवर कसे काढाल याची स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत। जर आपण चॅनेलवर नवीन आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला या वेब पोर्टलवरती यायचे। या वेब पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तिथून आपण अगदी सहजपणे या वेब पोर्टलवर येऊ शकता। इथे आल्यानंतर आपल्याला इकडे लॉग इन करायचे। लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे यूजर आय डी आणि पासवर्ड जनरेट केलेला असणं गरजेचे आहे। जर आपण तो केलेला नसेल तर कसं करायचं यावर व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तीसुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये पाहायला मिळेल, तो व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर आपण इकडे लॉग इन होऊन अशा प्रकारच्या नवीन पेजवरती येत आहोत। येथे आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळतो आहे। येथे आपल्याला सुरुवातीला लँग्वेज सिलेक्ट करायचे। आपण इंग्लिशवरती सिलेक्ट करू शकता जर आपल्याला इंग्लिश सुटेबल असेल तर, आणि जर आपल्याला मराठी सुटेबल असेल तर आपण मराठीचा उपयोग करू शकता। अशी बोथ लँग्वेजचा ऑप्शन आहे। आपल्याला जी सुटेबल लँग्वेज असेल तिचा आपण इकडे उपयोग करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ज्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी इकडे मेनू टॅब पाहायला मिळतं आहे। इकडे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अनेक विभाग आपल्यासमोर ओपन होत आहेत। आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती योजना कोणत्या विभागाअंतर्गत येत आहे ते आधी पाहायचं आहे। जसं की आज आपण पाहणार आहोत की नर्सरी प्लांट बिझनेससाठी आपल्याला लायसन काढायचं आहे, तर ही लायसनची प्रोसेस आहे ती कृषी विभागाअंतर्गत येत आहे। त्यामुळे आपल्याला कृषी विभागाची इकडे निवड करून घ्यायची आहे। निवड केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल। त्या नवीन पेजवरती आपल्याला उपविभागाची निवड करायची आहे। ठीक आहे, तर इथे उपविभाग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर सिंपली हे टॅबवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे दोन उपविभाग आपल्याला शो होत आहेत। यापैकी पहिला उपविभाग पाहायला मिळत आहे कृषी विद्यापीठ आणि अपेडाच्या सेवा, आणि सेकंड उपविभाग पाहायला मिळत आहे कृषी परवाना सेवा। तर यामध्ये आपल्याला पहिल्या विभागाची निवड करायची आहे, कारण की नर्सरी बिझनेसचं जो लायसन आहे ते पहिल्या विभागाअंतर्गत प्रोव्हाइड केलं जातं। त्यामुळे पहिल्या विभागाची आपली निवड केलेली आहे। त्यानंतर पहिल्या विभागाअंतर्गत जेवढ्या पण स्कीम असतील त्या स्कीमची लिस्ट इकडे पाहायला मिळत आहे। त्यामध्ये तिसऱ्या नंबरला आपल्याला नर्सरी बिझनेस लायसनकडे ऑप्शन पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर त्यावरती आपल्याला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे। इथे पाहायला मिळेल आपल्याला विक्री योग्य फळांचे कलमे आणि रोपे विक्रीस परवाना देण्याबद्दलचं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सिम्पली हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे जा टॅब पाहायला मिळत आहे। तर पुढे जा टॅबवर क्लिक करून आपल्याला पुढील इंटरफेसवरती जायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या आपण माहिती घेत असतो। जर आपण चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पुढील माहितीसुद्धा लवकर प्राप्त होतील। ठीक आहे, तर आता आपण अशा नवीन पेजवरती रिडायरेक्ट झालेलो आहेत। येथे रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस पाहायला मिळत आहे। एका बाजूला आपण जे ॲप्लिकेशन केले असतील त्यांचे इकडे स्टेटस पाहायला मिळत आहे, आणि एका बाजूला आपल्याला संपूर्ण जे मेनू टॅब आहे ते पाहायला मिळत आहे। ठीक, तर आपण पहिले डेस्कटॉप साईट सिलेक्ट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला संपूर्ण जे पेज आहे ते व्यवस्थितरित्या समजेल। ठीक आहे, तर आपण आता डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेलं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं व्यवस्थितरित्या पेज दिसत आहे। त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे ॲग्रिकल्चरच्या खाली हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला तीन ऑप्शन पाहायला मिळत आहे। तर तीन ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन इकडे पाहायला मिळतं आहे आपल्याला इश्यू द ग्रोवर सर्टिफिकेट इम्पोर्ट प्लांटिंग मटेरियल। प्लांटिंग मटेरियल इम्पोर्ट करण्यासाठी जे ग्रोवर सर्टिफिकेट आहे ते प्रोव्हाइड केलं जातं पहिल्या ऑप्शननी। सेकंड ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं जे नर्सरी बिझनेस आपण स्टार्ट करणार आहोत त्यासाठीचं लायसन, आणि थर्ड बिझनेसनं ते लायसन आपलं जर एक्सपायर झालं असेल तर ते रिन्युअलची प्रोसेस। ठीक आहे, तर आपण नवीनच लायसनसाठी अप्लाय करत आहे त्यामुळे सेकंड ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवर रिडायरेक्ट केलं जात आहे। अशा प्रकारचं नवीन पेज आपल्या समोर आलेलं आहे। येथे आपल्याला जे ॲप्लिकंट डिटेल्स आहे ती फिल करायची आहे। अशा प्रकारचे ॲप्लिकंट डिटेल्स इकडे विचारले जात आहे। त्यामध्ये सुरुवातीला ॲप्लिकंटचं संपूर्ण नाव आपल्याला टाकायचं असतं, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये ते आपल्याकडे टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा लँडमार्क, ठीक आहे, तुमची लोकॅलिटी कुठे आहे, तुमचं राज्य कोणतं आहे, ठीक, ही संपूर्ण डिटेल्स इकडेशी फिल करायची आहे। ठीक आहे, तर आता आपण स्टेप बाय स्टेप इकडे माहिती भरायला सुरुवात करत आहोत। ठीक, तर राज्य आता इकडे आपलं ऑटोफिल झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्टची निवड करायची आहे। ओवरऑल संपूर्ण डिस्ट्रिक्टची यादी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। त्यामध्ये आपलं जे डिस्ट्रिक्ट असेल त्या डिस्ट्रिक्टचं नाव आपल्याला इकडे फिल करायचं आहे। त्यानंतर आपलं जे पर्टिक्युलर तालुका असेल त्या डिस्ट्रिक्ट अंतर्गत ते आपल्याला इकडे निवड करायची आहे। जे काही तुमचं तालुका असेल त्याची निवड करा।
त्यानंतर त्या तालुक्यातील आपलं जे गाव असेल ते आपल्याला इकडे ओव्हरऑल सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं जे 6 डिजिट पिनकोड असेल त्या एरियातला, तो 6 डिजिट पिनकोड आपल्याला इकडे टाईप करायचा आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक इकडे द्यावा लागतो आणि आपला ईमेल ॲड्रेस, जेणेकरून काही ज्या नोटिफिकेशन असतील ते आपल्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलवरती सेंड केल्या जातील. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, तर पुढे पाहायला मिळते आपल्याला नर्सरी संदर्भात माहिती द्यायची. त्यामध्ये आपल्याला नर्सरीचं जे काही नाव असेल ते नाव विचारलं जातं, ते संपूर्ण नाव आपल्याला इकडे टाईप करायचं आहे. त्यानंतर ते नर्सरीचं ओनरचे नाव आपल्याला इकडे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर आपलं फुल ॲड्रेस इकडे द्यायचं आहे. ठीक आहे, ही संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप भरायची आहे. त्यानंतर आपल्याला नर्सरीचं लोकेशन द्यायचं आहे की नर्सरी तुमची कुठे आहे. एक्झॅक्टली काय होतं की आपला ॲड्रेस वेगळा असतो, आपल्या नर्सरीचा ॲड्रेस वेगळा असतो. ठीक आहे, त्यामुळे ते काळजीपूर्वक फिल करावं लागतं. तो जिल्हा असेल पर्टिक्युलर, तालुका आणि जे काही गाव असेल ते गाव आपल्याला इकडे पर्टिक्युलर फिल करायचं आहे अगदी काळजीपूर्वक. ठीक, हे संपूर्ण डिटेल्स फिल झाल्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते टोटल एरिया ऑफ नर्सरी. ठीक आहे, जर जवळ कोणतं रेल्वे स्टेशन असेल तर ते सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर जे एरिया असेल आपल्या नर्सरीचा जेवढा, तर इकडे एरिया इकडे टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर सर्वे नंबर आणि गट नंबर आपल्याला इकडे द्यायचा आहे. ठीक आहे, नर्सरीच्या ज्या एरियामध्ये आहे त्या एरियाचा. ठीक आहे, संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे पाहायला मिळते आपल्याला जनक झाडांचा तपशील आपल्याला इकडे फिल करायचा आहे, डिटेल्स ऑफ मदर प्लांट. त्यामध्ये आपल्याला विचारलं जाते की सर्वे एरिया, ते सर्वे एरिया आपल्याला इकडे टाकावा लागतो. त्यानंतर सर्वे नंबर आणि गट नंबर इकडे द्यायचा लागतो आपल्याला. त्यामध्ये पाहायला मिळते की जी आपली व्हरायटी असेल झाडांची, ठीक आहे, जातीसह त्यांच्या विविध प्रजाती असतील त्यांची इकडे आपल्याला तपशील द्यावा लागतो. त्यांची एकूण संख्या किती आहे ते इकडे द्यावं लागतं, त्यांचं वय आणि त्यांचं सोर्स. ठीक, ही संपूर्ण माहिती द्यावी लागते. जर तुमच्याकडे कोणते टाईपची व्हरायटी आहे ती इकडे आपल्याला पुट करावी लागते. किती संख्या आहेत त्या झाडांची ते इकडे द्यावं लागतं. त्यांचं वय किती आहे आणि ते झाडांचा एकंदरीत सोर्स कोणता आहे आपल्याकडे. ठीक आहे, ते आपल्याला कुठून प्राप्त झालेली आहेत ती संपूर्ण सोर्स आपल्याला इकडे द्यावा लागत असतो. ठीक आहे, संपूर्ण माहिती भरायची. जर आपल्याकडे काही कारणास्तव सोर्स अवेलेबल नसेल तर त्या झाडांचा आपल्याला इकडेशी जनक म्हणून जनकरूपे म्हणून वापर करण्यापूर्वी त्यांचे उत्पन्न आणि फळांचा दर्जा आपल्याला इकडे पुट करावा लागतो. ही माहिती आपल्याला सविस्तर स्टेप बाय स्टेप भरायची असते. जर आपल्याला एकापेक्षा जास्त झाडांच्याबद्दल माहिती भरायची असेल तर ॲड न्यू ऑप्शन इकडे खाली पाहायला मिळत आहे आपल्याला. ठीक आहे, तर या ॲड न्यू ऑप्शनवर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि आपली एकापेक्षा जास्त जी इन्फॉर्मेशन असेल ती आपण सिम्पली भरू शकता. ठीक आहे, पुढे पाहाल आपण तर डिटेल्स ऑफ मदर रूट स्टॉक आपल्याला पाहायला मिळते. मूळकांड्यांच्या जनकरूपांचे तपशील आपल्याला इकडे द्यायचं आहे. ठीक, यामध्ये सुद्धा सिमिलर माहिती भरायची आहे, जसं की सर्वे एरिया असेल पुन्हा सर्वे गट नंबर आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर मूळकांड्यांचा जे प्रकार असेल, जात व्हरायटीज की कोणत्या व्हरायटीचे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा इकडे उल्लेख करायचा आहे. त्यानंतर संख्या किती आहे त्यांची पर्टिक्युलर, ती संख्या इकडे मेन्शन करायची आहे. त्यांचं वय, त्यांचा सोर्स, आणि सोर्स अवेलेबल नसेल तर मग त्यांचे जे इतर तपशील लागतो तो इकडे आपल्याला पुट आउट करायचा आहे. एकापेक्षा जास्त माहिती असेल तर पुन्हा सेम कन्सेप्ट आहे, ॲड न्यूवरती क्लिक करून आपण पुढील माहिती भरू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही स्टेप बाय स्टेप माहिती भरायची. त्यानंतर ही माहिती भरून दिल्यावर स्क्रॉल डाऊन करायचे, इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की जर दरवर्षी ज्या फळांचे पीक काढण्याच्या अर्जदाराची इच्छा आहे त्या फळांचा तपशील आपल्याला द्यावा लागतो. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की नेम ऑफ फ्रूट क्रॉप, फळांच्या रोपाचे नाव आपल्याला लिहावे लागते की आपल्या कोणत्या फळासंदर्भात इकडेशी जे फळांचे पीक आहे हे दरवर्षी काढणार आहात. ठीक आहे, त्या फळांचं नाव आपल्याला इकडे द्यावा लागतो. त्यामध्ये आपण सिम्पली क्लिक केल्यानंतर अनेक लिस्ट येत आहे. ठीक आहे, मँगो, बनाना वगैरे. ठीक आहे, तर संपूर्ण लिस्ट आहे तुम्ही ज्या फळांचा पीक काढत आहात. ठीक आहे, दरवर्षी त्यांची इकडे लिस्ट पाहायला मिळते. लिस्टमध्ये नाव असेल तर ते आपण सिलेक्ट करू शकता, अदरवाईज नाव नसेल तर आपण सगळ्यात खाली अदर ऑप्शन पाहायला मिळते त्यावरती सिलेक्ट करून आपण पर्टिक्युलर नाव टाकू शकता. ठीक, त्यानंतर त्याची व्हरायटी, जात कोणती आहे ते आपल्याला इकडे पुट आउट करायचं असतं. त्यानंतर आपल्याला पैदाईशीची पद्धत इकडे द्यावी लागते की त्यानंतर पैदाईश करायच्या रोपांची संख्या आणि किती संख्या आहे ओव्हरऑल ती संख्या इकडे द्यायची असते. आणि ॲड न्यूवरती क्लिक करून आपण इतर झाडांसंदर्भात स्टेप ती स्टेप फॉलो करू शकता. त्यानंतर इकडे पाहायला मिळते अर्जदार रोपमाळ्याच्या व्यवसायात किती काळ कार्य करीत आहे. ठीक आहे, जर आपण या अगोदरपासून हे नर्सरीचा व्यवसाय करत असाल तर मग आपल्याला मागील 2-3 वर्षांचा तपशील इकडेशी द्यावा लागतो.
ऑटोमॅटिक, त्यामध्ये आपल्याला द्यायला लागतं कधीपासून मागील 2-3 वर्षांचं जे इयर असेल ते इयर मंथ टाकावं लागतं. त्याच्यानंतर इकडे फळांचे पुन्हा तपशील टाकावा लागतो, त्यानंतर इकडे व्हरायटी त्याच्या, त्यानंतर तयार केलेल्या रोपांची संख्या आणि विक्री केलेल्या रोपांची संख्या, हा तपशील आपला मागील काही वर्षांचा आपल्याला इकडे द्यावा लागतो. ठीक आहे, जर आपण यापूर्वीपासून व्यवसाय करत असाल तर. त्यानंतर इकडे असे आपल्याला पाहायला मिळते की डिटेल ऑफ अवेलेबल प्लांट प्रोटेक्शन फॅसिलिटी, आपल्याकडे जे प्लांट आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी काय फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करत आहात ते इकडे अशी विचारलं जातं आणि ते इकडे आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रतिज्ञापत्र आहे तो फिल करून सबमिट टप पाहायला मिळते आपल्याला, त्यावरती सबमिट करून ही माहिती आपण भरू शकता. हा फॉर्म ओव्हरऑल आपला सबमिट होतो. अशा प्रकारची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेतलेली आहे. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. माहिती आवडलेली असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अपडेट समजून येईल.